अभिवादन करून हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे साहेबांना स्मरण करून आजच्या सभेसाठी उपस्थित असलेले तुम्हा आपल्या सर्वांचे नेते आणि ज्यांनी निव्वळ फक्त मुंबई नाही महाराष्ट्र नाही तर आणि भारतात नाही तर जगामध्ये देखील दाखवून दिलं की शिवसेना पक्ष काय असे आदरणीय संजय राऊत साहेब, आदरणीय नीलमताई गोरेताई, माननीय उपसभापती, मंचावर उपस्थित असलेले आदरणीय शिवाजीराव अडलरावजी, माझे सहकारी विजयबापू शिवतरेजी, व्यासपीठावर उपस्थित असलेले आदरणीय बाबरजी, आदरणीय मोकाटेजी, नगरसेवक आणि गटनेते आदरणीय पृथ्वीराज सुतारजी, जिल्ह्याचे शहराचे प्रमुख आदरणीय विजय देशमुखजी, संजय मोरजी मोरेजी, गजानन तरकुडेजी, माझ्यावर खांद्याला खांदा लावून साथ आणि काम करणारे सहसंपर्क प्रमुख माझे मित्र आदरणीय आदित्य शिरोडकरजी, व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व नगरसेवक, विशेषतः नाना भांगेरेजी, प्राचीताई, संगीताताई ठोसरजी, विशाल, आमच्या पल्लवीताई, बाळा ओसवाळजी, सर्व उपस्थित असलेले सन्मान्य पदाधिकारी ज्यांच्या पुढाकाराने आजचा हा सेनाभवनाचं उद्घाटन झालं, असे समीर तुपेजी, सन्मान्य श्री बाबरजी, सर्व उपशहर प्रमुख, सर्व प्रमुख युवक महिला त्या सर्व संघटनेतल्या पदाधिकारी, आमच्या स्वातीताई, आमचे सर्व जिल्हा प्रमुख रमेशबापू कोंडे दिसत आहेत, चांद्रेसाहेब आहेत, इतर सर्व मान्यवर आदरणीय व्यासपीठ आणि उपस्थित असलेले तमाम शिवसैनिक बंधू भगिनी बांधवांनो, तरुण सहकारी मित्रांनो, मी विजयबापूंचं नाव घेत असताना किंवा अडलरावजींचं नाव घेत असताना मी त्यांच्या आता पदचा मुद्दाम उल्लेख केला नाही, कारण आता किती वेळा माझी 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 म्हणून करायचं आहे. राऊतसाहेब, मी आपल्याला शब्द देऊ इच्छितो की आपली सर्वांची साथ असली आणि या शिवसैनिकांचा कष्ट असला तर पुढच्या काळामध्ये आम्हाला कुठच्याही माझी लावायची गरज लागणार नाही. एवढं काम आणि कार्य हे या जिल्ह्यामध्ये आम्ही निश्चितपणे आम्ही करून दाखवण्याचं काम करू. ठीक आहे, काही गमती जमती होत असतात आणि त्या गमती जमतीचा एक भाग जर आपण पकडला तर काही लोकांना असं वाटत होतं या जिल्ह्यामध्ये पक्ष आहे की नाही, पण आम्हाला छाती ठोकून सांगायचं आहे की पुण्यासारख्या शहरामध्ये, पिंपरी चिंचवडसारख्या शहरामध्ये, किंबहुना या जिल्ह्यामध्ये आजही बाळासाहेबांचा विचार घेऊन आदरणीय पक्षप्रमुख उद्धवजींच्या नेतृत्वाखाली आदितीजींच्या साथामध्ये साथ देऊन हा पक्ष आजही जिवंत आहे, किंवा त्याहीपेक्षा मजबूतीने पुढे जाऊन झाल्याशिवाय राहणार नाही या आत्मविश्वासाने आज संपूर्ण जिल्ह्यामध्ये आपण काम करण्याचा प्रयत्न करतो. आणि म्हणून विजयबापू, आपण सांगितलं की ही लेन पण कमी पडणार आहेत, पण आमचा जाणून मधून असा एक निर्णय होता की आदरणीय राऊत साहेबांच्या हस्ते हा सेनाभवनाचं एक उद्घाटन छोट्या प्रमाणावरती का होईना ते व्हायला पाहिजे, पण एक हडपसरला, निवळ हडपसरच्या लोकांसाठी एक त्यांच्या माध्यमातून मार्गदर्शन व्हावं ही गेल्या अनेक दिवसापासूनची माझी इच्छा होती. आणि मी आपल्या सर्वांच्या वतीने आदरणीय राऊत साहेबांचा आभार मानतो की त्यांनी या मेळाव्यासाठी आले. आणि म्हणून अभी तो ये झाकी आहे विजयबापूजी, अभी तो ये झाकी आहे, पिक्चर अभी बाकी आहे. आणि म्हणून कोणीतरी सांगितलं का निवडणुका येणार आहेत, काय करणार आहेत, पुण्यामध्ये काय होणार आहेत, मला आम्हाला निवडणुकीची तारका विरकाची गरज नाही, केव्हाही निवडणुका आल्या तर आम्ही तयार आहोत, मैदानामध्ये उतरायला तयार आहोत, ही पूर्ण फौज घेऊन आम्ही काम करण्याचा प्रयत्न करू. आणि तुम्ही अडलरावजी जी बोलला ती गोष्ट खरी आहे की आपल्याला कमी संख्येने का होईना या नगरसेवक पद आणि आपल्याला लोकांनी न्याय निवडून देण्याची भूमिका घेतली, पण आज एक एक नगरसेवकांच्या मतदारसंघामध्ये जाऊन जर तुम्ही काम पाहिलं किंवा गेल्या 6 महिन्यामध्ये मी जाऊन पाहण्याची भूमिका घेतली, आमदारांना पण लाजवेल एवढं काम आज आमच्या एका नगरसेवकांनी आपापल्या भागामध्ये करून दाखवण्याचं काम केलेलं आहे. किती जणांचं नाव घेऊ, सर्वांची नावं घेऊन होणार नाही, परंतु एक एक असे परीख आपल्याकडे आहेत. आणि जर एक नगरसेवक करू शकतो तर मग आमदार का करू शकत नाही, खासदार का करू शकत नाही, हे त्या त्या भागामध्ये जर लोकांमध्ये घेऊन जाण्याची भूमिका आपण घेतली तर निश्चितपणे लोक आपल्याकडे पाहण्याचं काम केल्याशिवाय. आणि म्हणून ज्या लोकांना वाटत होता की शिवसेनेची ताकद काय, आज त्यांनाच बोलावं लागतोय की शिवसेनेला बरोबर घेतल्याशिवाय पुढची सत्ता आमच्याकडे येणार नाही, ह्याच्यातच तुमचा आपल्या सर्वांचा मोठेपणा आहे. गेल्या निवडणुकीमध्ये आपण वेगवेगळे लढलो तरी देखील 15 लाख मतं या पुण्यातल्या जनतेने आपल्याला देण्याचं काम केलेलं आहे. आणि 15 लाख त्यावेळी पुण्याची आपण चावी अप्रत्यक्ष काही अशा मित्रपक्षाकडे दिली
की त्यांनी चावी लावली पण खजिना फक्त आपल्या घरामध्ये घेऊन जाण्याचं काम केलं, या शहराला किंवा या लोकांना देण्याची भूमिका ज्या देवकांनी घेतली नाही. पण आज चावी देताना साहेब आपण अशा व्यक्तीकडे देण्याची भूमिका आपल्याला पुढच्या काळामध्ये घ्यावी लागणार आहे की ज्यावेळी खजिना उघडल्यानंतर या पुण्यातल्या शहरातल्या या पिंपरी चिंचवडच्या शहरातल्या किंबहुना या जिल्ह्यातल्या लोकांना न्याय देणारा पक्ष असेल अशातला साथ देण्याची भूमिका या पुढच्या काळामध्ये आपल्याला घ्यावी लागणार आहे. आणि म्हणून एक मोठी शक्ती आणि ताकद आज आपल्याकडे आहे, ते देण्याचं काम करण्याची भूमिका पुढच्या काळामध्ये आपल्याला करावा लागणार आहे. अनेक राजकीय पक्ष आहेत त्याबाबतीत आदरणीय राऊत साहेब आपल्या भाषणामध्ये बोलतीलच बोलतील, पण काही लोक आलेले आहेत जसं पान सुपारी म्हणून देतोय तशी सुपाऱ्या घेऊन आलेले आहेत, आणि काही तर असे झालेले लावरे व्हिडिओ म्हणणारे आता त्यांचेच व्हिडिओ लावायची गरज लागेल की काय अशी अवस्था झालेली आहे. आणि हे कोण आहेत काय हे मी सांगायची गरज नाही, पण आजही इकडची जनता आणि आजही शहरातली जनता आणि या राज्याची जनता ही जाणते की खऱ्या अर्थाने बाळासाहेबांचा विचार घेऊन काम करणारा पक्ष कुठचा आहे, किंबहुना ती भूमिका घेऊन काम करणारे आजही पक्षातले प्रत्येक शिवसैनिक या रस्त्यावरती उतरून घेऊन काम करण्याची भूमिका घेण्याचा प्रयत्न करत आहे. आणि म्हणून या जिल्ह्यामध्ये या मोठ्या प्रमाणावरती मोठ्या संख्येने अनेक विकास कामाच्या माध्यमातून आज आपले पक्षप्रमुख हे लोकप्रिय होत आहेत, याच गोष्टीची उणीव किंबहुना याच गोष्टीची खंत काही लोकांना वाटते. आणि म्हणून जाणून बुजून वैयक्तिक स्तरावरती जाऊन आरोप प्रत्यारोप करून घेऊन पक्षाला कसं बदनाम करता येईल हे बघण्याचा प्रयत्न ज्या ज्यावेळी होत असेल त्या त्यावेळी हा पक्ष वाढल्याशिवाय राहणार नाही, कारण आपण हाडाचे शिवसैनिक आहोत, रस्त्यावरती काम करणारे लोक आहोत, आणि ज्या ज्यावेळी आम्हाला कोणी डिवचण्याचा प्रयत्न केला त्या त्यावेळी त्यालाही देखील डुचून आम्ही पुढे जाऊन जाण्याचं काम आम्ही करू शकतो या जिद्दीने आपण कामाला लागलेलो. आणि म्हणजे राऊतसाहेब मी आपल्याला एवढंच या निमित्ताने सांगेन की इकडचा कार्यकर्ता ह्याला काहीच नको, ठीक आहे व्यासपीठावर बसलेले लोकांना माझ्यासकट काही ना आम्हाला पदाची अपेक्षा असेल, पण इकडे बसलेला एक एक शिवसैनिक ह्याला काही अपेक्षा नको, फक्त मायाची साथ आणि खांद्यावर हात हे दोन गोष्टी देण्याचं काम जर केला तर हा शिवसैनिक पेटून उठण्याची भूमिका जर घेतली तर जिल्ह्यामध्ये देखील तो काया पलट केल्याशिवाय राहणार नाही, याच भावनेतून मी आणि आदित्यजी आम्ही लोकांमध्ये जाण्याचा प्रयत्न करतोय. आम्हाला कोणाचा केअर ऑफने काम करायची गरज नाही, कोणी आम्हाला आमच्या ह्याला भेटल्याशिवाय तुम्हाला भेटणार नाही अशी नाही, कोणी फोन करू शकतो कोणी बोलू शकतो, असेल तर चिडू पण शकतो, आणि ते लोक आणि त्या माध्यमातून या कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न अवघ्या या 3-4 महिन्यामध्ये करण्याची भूमिका मी आणि आदित्य आम्ही घेण्याचा प्रयत्न आम्ही करतोय. पण आम्हाला निश्चितपणे मी आपल्याला अभिवचन देऊ इच्छितो या हडपसरसारख्या परिसरामध्ये बाबरजी आपण बोलला ती गोष्ट खरी आहे की अनेक लोक अनेक इकडे अनेक पक्ष होऊन गेलेले आहेत, अनेक पक्षामध्ये अनेक वेगवेगळ्या माध्यमातून लोकांनी काम करण्याचा प्रयत्न केला, जे समीर बोलल्या त्याप्रमाणेच की आजही हडपसरच्या जनतेने ह्या शिवसेनेवरती मोठी साथ देण्याचं काम केलेलं आहे. आणि राऊतसाहेब मी आपल्या वतीने किंबहुना आपला आदर ठेवून किंवा आपली परवानगी घेऊन मी आपल्याला विनंती करीन की भविष्य काळामध्ये ज्यावेळी महानगरपालिकेमध्ये सत्ता येईल याच हडपसर परिसरातून जास्तीत जास्त नगरसेवक आल्याशिवाय राहणार नाही, पण जास्तीत जास्त नगरसेवक आल्यानंतर सत्तेचा थोडा तरी पद या हडपसरला पण देण्याचं काम आपण त्यावेळी करावं अशी या निमित्ताने मी विनंती करतो का ज्या माध्यमातून विकास कामं मोठ्या प्रमाणावरती या परिसरातल्या लोकांना मिळू शकेल अशीतली अपेक्षा मी या निमित्ताने व्यक्त करतो. आपल्या सर्वांच्या वतीने आदरणीय राऊत साहेबांचा स्वागत करत असताना आज तुपे असतील बाबरजी असतील विजय देशमुखजींचा उल्लेख राहिला नाहीतर काय माझा खरं नाही, विजय देशमुखजी असतील ह्या सर्व लोकांनी एकत्रितीने येऊन घेऊन हा मेळावा यशस्वी केला त्याबद्दल त्या सर्वांचा मनापासून आभार मानतो आणि आपण सर्वजण आलात त्याबद्दल आपले सर्वांचं स्वागत करून थांबतो. धन्यवाद. जय हिंद जय महाराष्ट्र. धन्यवाद. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.